नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अंबेजोगाई तालुक्यातील लोखंडी सारगाव येथे आलेलो आहेत आम्ही. तर इथं क्रॉपसॅप हा जो उपक्रम आहे तर याच्या अंतर्गत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे आदरणीय जायवार सर इथं उपस्थित आहेत. तर सध्या सीड प्रोडक्शन प्लॉट आहे हा KDS 726 शेतकरी महोदय अरुणजी देशमुख सर तसेच कृषी सहाय्यक आदरणीय काकडे सर सुद्धा उपस्थित आहेत. तर सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये मेजर प्रॉब्लेम सोयाबीनचं जे काही आपण हार्वेस्टिंग करतो आणि टेस्टिंगसाठी पाठवतो लॅबला, तर एखाद्या जर सोयाबीनच्या ह्याच्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा जर प्रादुर्भाव असेल तर ते रिजेक्ट होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आपलं बियाणं रिजेक्ट होऊ नये ह्याच्यासाठी थोडंसं सर मार्गदर्शन करतील. बीज उत्पादन या क्षेत्रामधील किंवा बीज उत्पादनाच्या क्षेत्रामधील सोयाबीनवर शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असताना आपल्याला दिसून येतो. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपण काही बुरशीनाशकांची फवारणी घेणं श्रेयस्कर ठरतं, विशेषतः शेवटच्या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या जर सलग पाऊस पडत असेल आणि त्या शेतांमध्ये पाणी साचून राहत असेल अशा वेळेस बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता 22-3 किंवा ट्युबेकोनोराजोल अधिक सल्फर या असे घटक असणाऱ्या बुरशीनाशकांची फवारणी आपण घेतली तर त्याचा निश्चित फायदा हे बीजोत्पादनातील बीजांची गुणवत्ता सुधारण्यासाठी होतो, ज्यातून मग पुढे आपण त्याची उगवण क्षमता वाढणे आणि ते बीज वापरल्यानंतर पुढे त्या बियाचे एकूणच उगवण चांगली होणे याच्यात याचा खूप मोठा हातभार लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिथे जिथे शेतकऱ्यांना बीज उत्पादनाच्या बाबतीमध्ये अशी समस्या भेडसावत असेल तिथे त्यांनी ही फवारणी घेण्यास हरकत नाही. म्हणजे अशा प्रकारची झाडं जी आता शेंगांची संख्या इथं जर जवळ या अशा पद्धतीने जर समजा शेंगा व्यवस्थित भरलेल्या असतील, आपण पानांवर जे आहे ते आपण पाहू शकतो स्पॉट आहेत बुरशीजन्य रोगाचे जे आहे ते ठिपके इथे दिसत आहेत, फ्रॉग आयली स्पॉट असेल किंवा इतर, तर अशा वेळेस आपण फवारणी बरोबर आहे सर ह्या परिस्थितीमध्ये जर आपण फवारणी घेतली तर निश्चित ह्याचा जो काही इनोक्युलम जो आहे तो त्या बीजामध्ये जे आहे ते जाणार नाही. ठीक आहे, ओके.